एकनाथ शिंदेंचा दसरा मेळाव्यावरही दावा. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून शुक्रवारी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज दाखल करताना दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्ज केला असून आमचे नेते एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने यापूर्वीच अर्ज केला असून आता शिंदे गटातर्फे देखील दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केल्याने मुंबई महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ. शिंदे गटाने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल केला. शिंदे गटाने अर्ज दाखल केला असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केलं असून यामुळे शिंदेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला. मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे दसरा मेळावा घेण्याची साथ घातली आहे. हा घटनाक्रम पाहता शिंदेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय. दसरा मेळाव्यावरून तेढ वाढवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न, शिवसेनेची प्रतिक्रिया. शिंदे गटाने दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेल्या अर्जावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, मात्र शिंदे गट जाणून बुजून तेढ वाढवण्याच्या उद्देशाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत असल्याचं शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या 5 सप्टेंबरला गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राज्यात झालेले सत्तांतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुका यामुळे अमित शहा यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे. अशातच अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांची राज ठाकरेंसोबत भेट व्हावी यासाठी महाराष्ट्र भाजपचे आणि मनसेचे नेते प्रयत्न करत असल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गेल्या काही दिवसातील गाठीभेटींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. अशातच आता शहा ठाकरेंच्या भेटीच्या चर्चा सुरू झाल्यात. मी राजीनामा देतो आणि तुम्ही द्या, आत्ताच निवडणुका होऊ द्या, राम शिंदेंचं रोहित पवारांना खुलं आवाहन. लोकांच्या मनात काय चाललंय हे मी रोज बघतोय, ऐकतोय. लोकांची मनं जिंकण्यासाठी खूप मोठं मन लागतं. आमदारांच्या निवडणुकीत 30 आमदारांनी मतं मला दिलीत आणि सर्वाधिक मतांनी मी निवडून आलोय. मग याला काय मागचदार म्हणतात का असा टोला रोहित पवारांचे नाव न घेता विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी लगावलाय. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी आता लोक विचार करतात की सण 2024ला निवडणूक झाल्यावर काय होईल. माझं तर म्हणणं आहे आत्ताच निवडणुका होऊ द्या, मी राजीनामा देतो आणि तुम्हीही राजीनामा द्या असं खुलं आवाहन आमदार रोहित पवारांना त्यांनी दिलंय. देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाणांची भेट, चर्चांना उधाण. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीचं वृत्त समोर आल्याने काँग्रेसमधील एक नाराज गट भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा नव्याने रंगल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीचं वृत्त समोर आल्याने विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र दोन्ही नेत्यांनी हे वृत्त फेटाळलं असून गणेशोत्सवाचा कार्यक्रम एकत्र येणं म्हणजे भेट नव्हे असं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान विधान परिषद निवडणुकांपासून काँग्रेसमधील एक नाराज गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांना समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारतीय नौदलाला अखेर गुलामगिरीतून मुक्तता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वजचिन्हाचं अनावरण केलंय. नौदलाचं हे नवध्वजचिन्ह पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलंय. शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचं जनक म्हटलं जातं. यावेळी भारतीय नौदलातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं मोदींकडून स्मरण करण्यात आलंय. यावेळी PM मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलातील कार्याचा उल्लेख करत म्हटलंय की भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळालाय. आत्तापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची खूण होती, मात्र यापुढे नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे प्रतीक फडकणार आहे. आज मी नवा ध्वज नौदलाचं जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करतोय. विरोधी पक्षांची सरकारे रिसेट करण्यातच भाजप व्यस्त. भारताच्या आर्थिक विकास दरावरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
केंद्र सरकारकडून विकासाचे मोठे दावे केले जात आहेत, मात्र गेल्या 3 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3% कमी वेगाने वाढली आहे, हेच खरं सत्य आहे. याचा अर्थ 3 वर्षांपूर्वी ज्याचं उत्पन्न 10,000 रुपये होतं, त्याचे आत्ताचं उत्पन्न 10,300 रुपये झालंय, अशी टीका काँग्रेसचे गौरव वल्लभ यांनी केली आहे. मोदी सरकारने भारताची अर्थव्यवस्था रिसेट करण्याची गरज होती, मात्र ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकार आहेत ती सरकारे रिसेट करण्यातच ते गुंतले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावलाय. अमेरिकेत बेरोजगारीचं संकट. अमेरिकेतील उद्योगांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात नोकर भरतीमध्ये तब्बल 40% कपात केली. वाढलेले व्याजदर, मोठी चलनवाढ आणि ग्राहकांकडून कमी खरेदी या कारणांमुळे तेथील अर्थव्यवस्था मंदावली असल्याने उद्योग क्षेत्राने सावधगिरी बाळगली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये तेथे 3,15,000 नोकऱ्या उपलब्ध झाल्या. जुलैमध्ये हा आकडा 5,26,000 इतका होता. त्यापूर्वीच्या 3 महिन्यांच्या सरासरीपेक्षाही ऑगस्टमधील आकडा कमी आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर सध्या 3.60% झालाय. जुलैमध्ये तो 3.5% होता. चहर अय्यर आणि किशनला स्थान मिळणार. विश्वकरंडकासाठी लवकरच होणार भारतीय संघाची घोषणा. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या संघात दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्यासह अन्य काही नवोदित खेळाडूंना स्थान मिळणार का याची उत्सुकता आहे. भारतीय संघ सध्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत असून Super 4 मध्ये संघाने स्थान निश्चित केलंय. मात्र ही स्पर्धा आगामी विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम समजली जात असल्याने या स्पर्धेतील कामगिरीचा विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यासाठी कोणाला लाभ होणार याकडे सध्या लक्ष लागलंय.